कोकण म्हटलं की आपल्या नजरेसमोर असे चित्र उभे राहते की पूर्वेकडे उंचच उंच सह्याद्री पर्वतरांगा आणि पश्चिमेला अथांग सागर. तिथले निसर्ग सौंदर्य, लाल माती, आंबा, फणस, काजू आणि नारळ पोफीच्या बागा. चला तर मग आपण आज निघालोय माझ्या मित्रांसोबत कोकणातील दापोली एक्सप्लोअर करायला. एका बाजूला रांगडा सह्याद्री आणि दुसरीकडे असीम सागरमध्ये हिरवाईने नटलेला नानाविध वृक्षवेलींनी सजलेला हा भाग. घाट चढ उतार करत नागमोडी वळणं घेत आम्ही दापोली येथील मुरुड बीच येथे ठरल्या ठिकाणी आलो. टुमदार घरं, घरासमोर असणारे नीटनेटके अंगण आणि परसबाग पाहून प्रवासातील शीण गाडीतून उतरताच क्षणी नाहीसा झाला. आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो ती जागा फारच शांत व सुंदर होती. रूमचा ताबा मिळून सर्वजण फ्रेश होऊन आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी निघालो. नारळ सुपारीच्या उंचच उंच बागांनी मुरुडगाव संपूर्ण वेढलेले आहे. शिवाय आंबा, काजू, फणसाची झाडे सहज रस्त्याच्या दुतर्फा पाहायला मिळतात. येथील वातावरण मन हरपून टाकणारे आहे. मध्येच येणारी हवेची झुळूक अंग शहारून टाकणारी होती. पक्ष्यांचे किलबिलाट, निसर्गाचेच मधुर संगीत ऐकवत आहेत असे वाटत होते. लाल मातीत आपली मुळे घट्ट रोवून उभी असणारी विविध प्रकारची झाडे, वेली आणि त्यातून वाहणारा पाण्याचा पाट, त्यात खळाळणारा आवाज मंत्रमुक्त करत होता. ओल्या मातीत पायाचे ठसे उमटवीत आम्ही समुद्रकिनारी कधी पोचलो हे आम्हाला समजलेच नाही. समोर दिसणारा अथांग सागर व त्याची गाच जणू काही आम्हाला बोलवीत होती. लहानपणी शाळेतून आल्यावर दप्तर टाकून ज्याप्रमाणे खेळायला जायचो तशी काहीशी आम्हा तिशी चाळीशीतल्या तरुणांची अवस्था झाली होती. सर्वात आधी या असीम सागराच्या कवेत कोण सामावणार याची शर्यत आमच्यात सुरू झाली. पाण्यात गेलो आणि मनसोक्त डुंबलो. वेग कसा निघून गेला काहीच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो 7 किलोमीटर असुदिया गावी असलेल्या केशवराज मंदिराकडे. तर आता आपण या मंदिराला जाऊया आणि दर्शन घेऊया. चला माझ्याबरोबर. एकदम मस्त वाटतंय. एकदम घनदाट झाडी आहे आजूबाजूला आणि कोकणी पद्धतीची घरं आहेत कौलारू पूर्ण. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली हरणे मार्गावरून जाताना 6 किलोमीटरवर असुदबाग ठिकाण लागते. तेथून 15 मिनिटं चालत गेल्यावर असे अत्यंत सुंदर असे केशवराज म्हणजेच विष्णूचे मंदिर आहे. मंडई एवढं सुंदर वाटतंय. आता आम्ही 12:30 दुपारी आहोत पण एकदम थंड आहे कारण तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण किर्द झाडी आहे आणि पूर्ण झाडांच्या मधनं आपण चाललेलो आहोत. त्याच्यामुळे तुम्ही जर दापोलीला जाणार असाल तर केशवराज मंदिराकडे नक्की या. सुंदर जागा आहे. आता आपण वरती जाऊन बघणारच आहोत. चला आता आपण जाऊया. काय सुंदर वाटतंय बघा, ह्याच्या मधनं आपल्याला जायचंय. नारळ, पोफळी, आंबा, काजू, इतर वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्ष्यांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरायला लावणारे होते. मध्ये जाताना आपल्याला एक पाण्याचं पात्र लागतं आणि हे पाणी 12 महिने असतं. त्याच्यावरती हा ब्रिज बांधलेला आहे. द्रोणाचार्य आता बघूया की कसं आपल्याला दाखवत आहेत एरियल व्ह्यूने. जबरदस्त आपल्या द्रोणाचार्यांनी आपल्याला दाखवलं आहे. खूप सुंदर जंगल आहे इथे बाजूला आणि आता इकडनं ब्रिज संपल्या संपल्या लगेच आपल्याला पायऱ्या चालू होत आहेत.
तर मंडळी ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या 200 पायऱ्या आहेत, त्याच्यामुळे आणि एवढ्या अवघड वाटत नाही आहेत. एकदम आपल्या जसं बिल्डिंगच्या पायऱ्या असतात तसेच नॉर्मल पायऱ्या आहेत, त्याच्यामुळे कोणीही इथं येऊ शकतं. तर आता आपण वरती जात जात निसर्गाचा आस्वाद घेऊया आणि वरती पोचल्यानंतर दर्शन घेऊया. चला, चढ असला तरीही येथे अजिबात थकवा येत नव्हता आणि आपल्या मनाला एक विलक्षण मनशांती इथे लाभत होती. म्हणजे आपण वर आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इकडनं ते जिने आहेत आणि याच्या बाजूला इथे तुम्हाला लिंबू पाण्याची सोय मिळेल. तर आपण मंदिरापाशी आलेलो आहोत. गर्द झाडीत वसलेले हे मंदिर साधारण 1000 वर्ष जुने आहे. या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे. देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे. तेथून 12 महिने पाणी वाहत असते. गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक झरा आहे व तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणले जाते. चला आता आपण आत जाऊया आणि पहिले आपण दर्शन घेऊया. हे देऊळ पांडवांनी एका रात्रीच बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते. हे मंदिर गावापासून एका बाजूला आहे. सर्वसाधारणपणे विष्णू, विष्णूची पत्नी लक्ष्मी यांची देवळे मुख्य वस्तीत असतात आणि शंकराची मंदिरे एकाकी गावाबाहेर निर्जन ठिकाणी असतात. परंतु केशवराज मंदिर हे या गोष्टीस अपवाद असल्याचे आपल्याला दिसून येते. तर मंडळी आता मंदिरात जाऊया आणि पहिले दर्शन घेऊया आणि तिथे असलेल्या पुजाऱ्यांकडनं आपण अधिक माहिती जाणून घेऊया. या मंदिरातील विष्णूमूर्ती तर फारच सुंदर आहे. या विष्णूमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म अशी 4 आयुधे आहेत. मी इथे बघितलं तर वरती गणपती आणि इथे मारुती आणि इथे गरुडदेव विराजमान आहेत. सुंदर अशा विष्णूच्या मूर्तीचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि इकडचे पुजारी आपल्याला अधिक माहिती सांगतायत, ती आता आपण ऐकूया. नमस्कार दादा. नमस्कार, मी विलास विष्णू देपोलकर, केशवराज देवस्थान पुजारी व व्यवस्थापक. दापोली तालुक्यातील आसूद या गावी केशवराज मंदिर आहे. हे पांडवकालीन मंदिर आहे. पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधलेलं आहे. 3.5 फूट उंचीची मूर्ती आहे काळ्या पाषाणाची. तिच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म असे विष्णूचे आयुध आहेत. आणि माझे आता स्त्रींच्या सेवेसाठी 14वी पिढी रुजू आहे. आणि हे 18 अण्णावांचं कुलदैवत आहे. देवधर, दातार, दांडेकर, दीक्षित, भट, सबनीस, आगरकर, आघारकर, गांगल, राजवाडे, बिवलकर, जोशी, परांजपे, ठोसर, भाटोडेकर, सबनीस, दारशेतकर, ढमढेरे, कोकणे, गोळे, वैद्य, मायदेव आणि मेंदळे. आणि वर्षातून 2 उत्सव साजरे होतात. कार्तिक शुद्ध एकादशी ते चतुर्थी 4 दिवस 4 ते 6 कीर्तन असतं. त्रिपुरी पौर्णिमेशी महाप्रसाद असतो आणि पहाटे परत 5 ते 7 ललताचं कीर्तन असतं. आणि कार्तिक कृष्ण एकादशी, एकादशी द्वादशी 2 दिवस 4 ते 6 कीर्तन, त्रयोदशीला महाप्रसाद आणि पहाटे परत 5 ते 7 ललताचं कीर्तन असतं. आणि हे पाणी आहे ते 12 महिने असतं. वर आंब्याचं झाड आहे, त्याच्या मुळापाशी तो झरा आहे. 12 महिने 24 तास पाणी चालू असतं. ओके, तर आता आपण तो झरा बघूया आणि पाणी बघूया. आंब्याचं झाड आहे, त्याच्या मुळापाशी तो झरा आहे. कंटिन्यू चालू होतं 12 महिने 24 तास. म्हणजे आंब्याच्या झाडापाशी उगमस्थान आहे. हा उगमस्थान आहे. तिथे वर डोंगर संपतो आणि तिथे सपाटी आहे, तिथे हा झरा आहे. कारण ॲक्च्युली हा झरा पायथ्याशी असतो, हा वर आहे. आणि मे महिन्यात जरी आलात तरी असंच थंड पाणी असतं. कारण ते काळ्या दगडातून कोरून आणलेलं आहे, बनळ करून, त्याच्यामुळे ते थंड राहतं पाणी. बरोबर. आणि गोड पाणी आहे. बरोबर. नक्की आपण पहिले झरा बघूया. मित्रांनो, तुम्ही बघितलं इथे गोमुखातनं पाणी पडतं. आता आपण तरी चव घेऊया. गार पाणी एकदम. आणि ते पन्हाळे जसे म्हणले ते आता आपण बघूया पन्हाळे कसे आहेत. गुरुजींनी आपल्याला गोमुखातनं पडणारं झऱ्यातलं पाणी आपल्याला दाखवलं आणि तो जो झरा आहे तो वरनं इकडनं येतो आहे. आणि हे जे पन्हाळे जे म्हणले होते ते पूर्णपणे असे पन्हाळे आहेत. आणि या पन्हाळ्या पूर्ण असं पूर्णपणे ही लाईन केलेली आहे आणि ह्याच्यातनं हे पाणी येतं आहे. पूर्णपणे काळ्या दगडातले असल्यामुळे पाणी एकदम गार आहे. क्लास.
नारायणाचे मनसोक्त दर्शन करून आम्ही थोडा वेळ इथे थांबलो व परतीच्या मार्गाला लागलो. मंडई, द्रोणाचार्याने आपल्याला विहंगम दृश्य आपल्याला दाखवलेलं आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्व नक्की शेअर करा. ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज, सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.